दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. 11 वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिरानं निकाल जाहीर होतोय. दहावीच्या निकालाची प्रतीक्षा राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना आहे, पण मुंबईतल्या दहिसरमधून गहाळ झालेल्या 100 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका अद्याप सापडल्या नाहीत. मात्र तरीही इतर विद्यार्थ्यांसोबत या 100 विद्यार्थ्यांचाही निकाल लावला जाणार आहे. मार्च महिन्यात दहिसर परिसरातून 10वीच्या जवळपास 500 उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची घटना घडली होती, पण त्यातील 100 उत्तरपत्रिका अजूनही सापडलेल्या नाही आहेत. मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल यावर्षी रखडणार आहेत. त्याचा फटका मुंबईतल्या लाखो विद्यार्थ्यांना बसणार आहे. मुंबई विद्यापीठानं ऑनलाईन असेसमेंट उशिरा सुरू केल्यानं टीवायबीए, बीएससी, कॉमर्स आणि इतर व्यावसायिक पदवी परीक्षेचे निकाल उशिरा लागणार आहेत. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर होणारे निकाल अद्याप जाहीर झाले नसल्यानं पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. इतकंच नाही तर परदेशी शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही निकालाची आणखी हे निकाल रखडणार आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त आज सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली. रात्रीपासूनच गणेश भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात. आकर्षक विद्युत रोषणाईनं सिद्धिविनायक मंदिर उजळून गेलं. गर्दीचा विचार करता मंदिर परिसरात सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण हा सारा भाग मान्सूननं व्यापला आहे. पुणे वेधशाळेनं ही माहिती दिली आहे. कोकणातल्या बाजूनं मुंबई तर साताऱ्याकडून पुण्यात दाखल झालेल्या मान्सूनच्या सरी दुपारी 1:30 सुमारास जोरात बरसल्या. येत्या 24 ते 48 तासात मुंबईत पाऊस दाखल होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं आधीच वर्तवला होता. त्यानुसार मान्सूनचं मुंबईत आगमन झालंय. 2016च्या तुलनेत मान्सून 8 दिवस आधीच मुंबईत दाखल झालाय. गेल्या वर्षी 20 जूनला मान्सून दाखल झाला होता, तर त्याआधीच्या वर्षी म्हणजे 2015 मान्सून 12 जूनला मुंबईत दाखल झाला होता. राज्यभरात मान्सून दाखल झालाय. बारामती शहर आणि परिसरात मान्सूनचं जोरदार आगमन झालंय. तब्बल 2 तास बारामतीत पाऊस झाला. दिवसभर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसानं दिलासा मिळाला. सोलापूर शहरात सलग 2 दिवस सुरू असलेल्या पावसानं साचलेलं पाणी नागरिकांच्या घरात घुसलं. या भागातल्या ड्रेनेजचं काम अत्यंत कासव गतीनं सुरू असून जे काम झालंय ते देखील पावसात वाहून गेल्याचं चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मंडणगड आणि दापोलीत सध्या जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. परभणी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावली आहे. परभणी शहरासह गंगाखेड, पूर्णा आणि सोनपेठ तालुक्यात चांगला पाऊस झालाय. परभणी शहराचं पहिल्याच पावसात वाफारे निघाले. लातूर शहर परिसर आणि जिल्ह्यातल्या अनेक भागात दमदार पाऊस झालाय. गेल्या काही दिवसापासून पावसाचं सातत्य असल्यानं बळीराजानं पेरणीची पूर्ण तयारी केली आहे. तर चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातही मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं नागरिकांची एकच तारांबळ उडाली. चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन आणि धान लागवडीला हा पाऊस पोषक असून आता पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. वीज कोसळून 5 शेतमजूर महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यातील कारला माळ इथे सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. कारला येथील या महिला एका शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामं करत होत्या. चिपाडं कचरा वेचण्याचं काम सुरू असताना अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. आडोशासाठी या शेतमजूर महिला शेतातल्या झाडाखाली थांबल्या. त्याच ठिकाणी वीज कोसळली आणि 5 महिला जागीच ठार झाल्या. रेखा पवळे, शोभा पवळे, शोभा जाधव, मोहनाबाई सोनावणे आणि शेषाबाई गंगावणे या महिलांचा या घटनेत मृत्यू झाला. या घटनेनं कारला गावावर शोकधारा पसरली आहे. खेड तालुक्यातल्या होलेवाडी इथे शेळ्यांच्या कळपावर वीज पडली. वीज पडल्यानं 3 शेळ्यांचा जागेच मृत्यू झालाय, तर 2 जण जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कर्जमाफीच्या बाबतीत जमिनीची कुठलीही मर्यादा राहणार नाही असं महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलं. सरसकट कर्जमाफीचा अर्थ सांगा असा प्रश्न पवारांनी विचारला होता. त्यावर कर्जमाफीसाठी जमिनीची मर्यादा हटवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गरज नसेल तर कर्जमाफी घेऊ नका असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं. शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावर मंत्रीगट आणि शेतकरी नेते यांनी सर्वमान्य तोडगा काढल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांचं अभिनंदन केलं. शेतकरी आणि त्यांचा विकास, समृद्धी ही राज्य सरकारची सर्वोच्च प्राथमिकता कालही होती, आजही आणि भविष्यात सुद्धा राहील अशी हमी त्यांनी दिली आहे. राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या हाती नवीन कर्ज मिळणं दुरापास्तच आहे.
कारण त्यासाठी अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागणार आहेत. सरकारला आपला निर्णय बँकांना कळवावा लागणार आहे. त्याआधीच्या कर्जाची हमी लिहून द्यावी लागेल. त्याचप्रमाणे सरकार बँकांसोबत बैठक घेऊन आपला निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण ही बैठक कशी होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. त्यामुळे खरीपाचं कर्ज वाटप करण्यात अडचणी येणार आहेत. कोल्हापुरात जिल्हा मध्यवर्ती बँकेला लगेच कर्जवाटप सुरू करण्यास तयार नसल्याचं बँकेचे अध्यक्ष हसन मुसलिम यांनी स्पष्ट केलं आहे. जोपर्यंत राज्य सरकारचे पैसे येणार नाहीत तोपर्यंत नवीन कर्ज देऊ शकणार नाही असंही मुसलिम यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्हा बँकेकडे 251.20 कोटी रुपये कर्ज थकित आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची जीभ लातूरमध्ये चांगलीच घसरली. त्याला निमित्त ठरलं कर्जमाफी. भाजपनं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्याचा संदर्भ देत आता शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का असा सवाल पत्रकारांनी लातूरमध्ये रामदास कदम यांना विचारला. त्यावर बिथरलेल्या रामदास कदम यांनी आम्ही सरकारमधून बाहेर पडल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का असा अजब सवाल पत्रकारांनाच विचारला. शेतकरी आत्महत्या थांबणार असतील तर आम्ही कुठ्याच बाहेर पडू, पण आम्ही सत्ता सोडल्यावर शरद पवार सरकारला पाठिंबा देणार नाही त्याची गॅरंटी तुम्ही घेणार का असा प्रतिसवालही त्यांनी पत्रकारांना विचारला. शिवसेना सत्तेत सहभागी नसून फक्त सरकारला टेकू दिल्याचा अजब निर्वाळाही त्यांनी दिला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. कर्जमाफीच्या निर्णयाचं श्रेय कुणी उडाण टप्पून घेऊ नये असा टोला हाणत आघाडी सरकारच्या काळात कर्जमुक्ती करा अन्यथा चालते भा देता की जाता या घोषणा शिवसेनेच्याच होत्या हे कोणी विसरू नये असा टोला संजय राऊत यांनी लगावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या 15 वर्षांपासून कर्जमुक्तीचा लढा सुरू केला. त्यामुळे कर्जमुक्तीचं श्रेय फक्त शिवसेनेलाच जातं असं खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेनेचा राज्य सरकारला तत्वतः पाठिंबा असल्याची घोषणा त्यांनी जळगावात केली. राज्यभरातील शेतकऱ्यांना सरकारनं तत्वतः कर्जमाफी जाहीर केली आहे खरी, मात्र या कर्जमाफीचा फायदा कोकणातील शेतकऱ्यांना होणार की नाही याबाबत अजूनही शंकाच आहे. कारण आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना झालाच नव्हता. त्यामुळे कोकणातील महत्वाचं पीक असलेल्या आंबा बागायतदारांच्या चिंता आता पुन्हा वाढल्या आहेत. कारण आताची जी कर्जमाफी सरकारनं जाहीर केली आहे यामध्ये कोकणातील आंबा बागायतदारांना किती कर्जमाफी मिळणार याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नाही. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत. कर्जमाफीची घोषणा झाली तत्वतः सरसकट कर्जमाफी म्हणजे काय हे मात्र अद्याप न शेतकऱ्यांना समजलं ना बँकांना. सोमवारी बँकांमध्ये कर्ज मिळेल का असं विचारणाऱ्या शेतकऱ्यांची रांग लागली होती. नव्यानं पीक कर्ज देऊ तेव्हा रुपे कार्ड देऊ असं सांगत बँकांनी अजून कुठलाही आदेश आला नसल्याचं सांगितलं. राज्यात शिवसेनेची सत्ता येणार असून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात येत्या काळात राजकीय भूकंप निश्चित होणार असून तो होऊ द्यायचा की नाही हे सत्ताधारी भाजपनं ठरवावं असंही राऊत म्हणाले. धुळ्यात शिवसंपर्क अभियानासाठी खासदार संजय राऊत आले होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी उद्धव ठाकरे पुढचे शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी केलेली कर्जमाफी ही मनापासून नसून शिवसेनेच्या दबावामुळे करावी लागली आहे असा दावाही त्यांनी केला. सरकारनं जुलैपर्यंत कर्जमाफी दिली नाही तर शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं. मुंबईहून नागपूरला जायला 3 महामार्ग असताना चौथा महामार्ग हवाच कशाला असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवला आहे. अजून जुनी कामं पूर्ण झालेली नाहीत आणि आता समृद्धी महामार्गावर नवी शहरं निर्माण करणार आहेत, मात्र याला किती काळ लागणार आहे याचा अंदाज सरकारला आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. विकास जमिनीशिवाय होणार नाही, मात्र विकास करताना कोणाला उद्ध्वस्त करू नका आणि रस्त्यावर आणू नका असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे. नांदेड शहरात स्वच्छतेच्या प्रश्नावरून शिवसेनेनं नांदेड महापालिकेत कचरा फेको आंदोलन केलं. यावेळी सेना आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानं गोंधळ निर्माण झाला. शहराचं खासगी कंत्राट रद्द झाल्यानं शहरात गेल्या 3 महिन्यांपासून कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं महापालिकेत कचरा फेको आंदोलन केलं. यावेळी महापौरांच्या दालनातही कचरा फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर काँग्रेस नगरसेवकांनी शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात कचरा टाकल्यानं सेना आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली. यवतमाळच्या पांढरकवडा इथं बियाण्यांच्या अवैध कारखान्यावर पोलीस आणि कृषी विभागाच्या पथकानं छापा मारला असून 10 लाखांवर बनावट बीटी कॉटन बियाणं जप्त करण्यात आलं आहे.
कृषी साहित्य विक्रीचा कुठलाही परवाना नसताना मोठ्या प्रमाणात बियाणे साठवणुकीची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून हा छापा मारण्यात आला. पोलिसांना सूचना देऊन तिथे छापा मारला असता कल्पवृक्ष बीजी टू, कायोना बीजी टू, KCHH904 बीजी टू, टागोर बीजी टू, कल्पवृक्ष बोलगार्ड बीजी टू या कंपन्यांचं खुलं पाकिट, बनावट बियाणं, वजन काटे आणि सेलिंग मशीन तसंच बनावट औषधांचे डबे असं 18 लाखांचं साहित्य आढळून आलंय. पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीसह कापूस बियाणं कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील मद्यविक्रीला बजावलेल्या बंदीच्या निर्णयाविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात निकाली काढण्यात आली आहे. महामार्गावर मद्यविक्रीपेक्षा अपघातांना आळा घालणं जास्त महत्वाचं असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. तसंच 5 जुलैपर्यंत महामार्गापासून प्रत्येक विक्रेत्याचं अंतर मोडण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची राज्य सरकार चुकीच्या पद्धतीनं अंमलबजावणी करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. गोंदिया शहराच्या फुलचूर भागात असलेल्या अन्नपूर्णा राईसमध्ये दरोडा पडला. या दरोड्यात एका सुरक्षा रक्षकाची हत्या करत राईस मिलच्या तिजोरीतून 5 हजारांची रोकड पळवण्यात आली. जागरसिंह विश्वकर्मा असं मृत सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. 2 वर्षांपूर्वी राईस मिलमध्ये सुरक्षा रक्षकाची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. मुंबईत मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. मुंबई मेट्रो बंद कंपनीनं 5 रुपयांपर्यंत भाववाढ केली आहे. मात्र एका बाजूनं प्रवास करणाऱ्या भाड्यात कोणताही बदल झालेला नाही, पण रिटर्न म्हणजेच परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवासात 5 रुपयाची भाडेवाढ आहे. दरम्यान याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. डोंबिवलीत फेरीवाल्यांविरोधात उपोषणाला बसलेले सत्ताधारी शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं. महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरत रोजच्या रोज कारवाईचे आदेश दिले. तसं पत्रच प्रशासनाकडून देण्यात दिलं जाईल असं आश्वासन मिळाल्यानंतर म्हात्रे यांनी उपोषण मागे घेतलं. अरुणाचल प्रदेशमधील पुरोहित आदिवासी समाजातील 18 विद्यार्थी सध्या मुंबई भेटीवर आले. इंडियन नॅशनल फेलोशिप सेंट्रलच्या वतीनं या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी मिस इंडिया युनिव्हर्सिटी रनरअप नवेली देशमुखही उपस्थित होती. अरुणाचल प्रदेशमधील पुरोहित आदिवासी समाज अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत गुलामी करत होता. आता या समाजातील काही विद्यार्थी शिकून पुढे आले, नव्या आशा घेऊन नवी क्षितिजे दिसत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.